सांगलीच्या जत मध्ये एका ऊसतोड मजुरांना घेऊन जाणाऱ्या ट्रकचा अपघात झाला आहे. जत या ठिकाणी अचानक चालकाने ब्रेक दाबल्याने गाडी पलटी होऊन 15 ऊसतोड मजूर हे जखमी झाले आहेत. यामध्ये लहान मुलांचा देखील समावेश असून जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. हे सर्व ऊसतोड मजूर बीड आणि जालना जिल्ह्यातील असून जत मार्गे ते कर्नाटक मधल्या बेळगी साखर कारखान्याकडे निघाले होते. जत मधून काही अंतरावर गाडी पोहोचली असता चालकाने अचानकपणे गाडीचा ब्रेक दाबला आणि त्यानंतर गाडी पलटी होऊन रस्त्याच्या पलीकडे जाऊन पडली. त्यामध्ये गाडी बसलेले 15 ऊसतोड मजूर हे गंभीर जखमी झालेत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी अद्याप झालेली नाही. तर अपघातामध्ये ट्रक मोठ्या प्रमाणात आणि ऊसतोड मजुरांच्या साहित्याचे नुकसान झाले आहे. अनंत झिटे, राहणार कुंभारवाडी, तालुका गेवराज, जिल्हा बीड. दूरनं टोळी भरून आणली होती. बेळगी कारखाना चालू होती, बेळगी कर्नाटक. हे कसं झालं ते कळलंच नाही. ब्रेक मारलं तरी मी, ब्रेक मारलं गाडी हाय अशी उचलली, पडली मग गाडी. किती मजूर होते? माणसं होते 16 जण, जोडे 8 होती. सगळे माणसं 16 होते, लेकर बारकाले 5-6 जण होते. त्यांना जरा थोडं मुका मार लागला. गंभीर जखमी नाही आहेत? जखमी नाहीत, काही नाही. कुठं आहेत ते सगळे? सगळे इकडे मिरजला नेले. हे कोणाच्या मालकीचे ट्रक? सर्जराव झिटे, सर्जराव बाजीराव झिटे. कुठलं गाव? कुंभारवाडी. कुंभारवाडी बीड जिल्हा? हा, तालुका गेवराज, जिल्हा बीड. पोलीस स्टेशनला नोंद केलं आहे का? होय, दिलं की. आधी की रात्री पोलीसच्या गाडी आलं तरी आम्बुलन्स आणि ते पोलीसची गाडी. सोमलिंग कोळी, SBN मराठी, जत.